आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोची क्रांतीवीर नगरातील अंगणवाडी परिसरात घाणीचं साम्राज्य. साप, विंचू आणि ढासांचा वावर वाढला, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात. कोरोची क्रांतीवीर नगर मधील अंगणवाडी क्रमांक 199 परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं असून साप विंचवांचा वावरही मोठा आहे. विद्यार्थ्यांच्या जीवालाच धोका निर्माण झाला असून पालकांनी आपल्या मुलांना अंगणवाडीत पाठवणे बंद केले आहे. शाळा पडत आले, याकडे कोणी लक्ष देत नाही. लहान लहान मुलं आहेत या शाळेत, आमची मुलं वगैरे आजारी पडत आहेत वरचेवर. इथं काही सोय सुविधा नाही. जिल्हा परिषदेने, ग्रामपंचायतीने इकडे कितीही सांगितलं तरी लक्ष देत नाही. त्याकडे लवकर लक्ष द्यावे, मुलांना आजारी पडायला लागले खूप. तुम्ही काही ना काही तर करून याकडे लक्ष द्यावे. मुलांचं भवितव्य तुमच्या हाती आहे, तुम्ही काही ना काहीतरी करून या मुलांचं सोय बघावी. त्यामुळे तुम्हाला आमची रिक्वेस्ट आहे आणि विनंती आहे, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि सरकारने या शाळेची दुरुस्ती लवकर करावी आणि सरपंचांनी याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, हीच आमची विनंती आहे. अंगणवाडी परिसरात मोठी दलदल निर्माण झाली आहे. मुलांना येण्या जाण्यासाठीही रस्ता नाही. पावसामुळे चिखल मोठ्या प्रमाणात झाला आहे, त्यामुळे साप, विंचू यांचा वावर वाढला असून डासांचाही मोठा प्रादुर्भाव झाला आहे. तर अंगणवाडीच्या भिंतींना भेगा पडून स्लॅब मधून पावसाचे पाणी गळत आहे. अंगणवाडीची दुर्दशा पाहून आणि साप, विंचू आदींचा वावर असल्यामुळे पालक वर्ग मुलांना अंगणवाडीमध्ये पाठवून देण्यास नकार देत आहेत. अंगणवाडीच्या दुरावस्थेबाबत ग्रामपंचायत प्रशासन तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांना वारंवार कळवूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. अंगणवाडीची पाहणी करण्यासाठी सरपंच रेखा पाटील यांचे पती माजी उपसरपंच अभिनंदन पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील तातडीने अंगणवाडीत आले. त्यांनी परिसरातील दलदल, घाणीचं साम्राज्य पाहून लवकरात लवकर येथील साफसफाई तसेच अंगणवाडी दुरुस्ती करून घेण्याचं आश्वासन दिलं. त्यांना अंगणवाडीतील मुलांच्या आणि पालक वर्गाच्या हस्ते निवेदन देण्यात आलं. यावेळी अरुणा हुजरे, रेशमा मुल्ला, अंजली यमगर, सपना वाली, मुमताज मुल्ला, सुभाष गुजर, उत्तम हुजरे, हिम्मत मुल्ला आदींसह पालक उपस्थित होते. कोरोची क्रांतीवीर नगर मधील अंगणवाडी आहे, ती पोरांची घातक झालेली आहे. तुम्ही लक्ष द्या, गळाला किरा पडल्यात, विंचू याल्यात, किड ढास कसा आम्ही सोडून जाणार. माझा नातू 2 वर्ष झालं इथं शाळेत शिकार आहे आणि कुणाच्या जबाबदारीवर आम्ही लावून द्यायचं? कसं आम्ही शाळेतनं काढून टाकतो आम्ही या शाळेतनं, तरी पण सरकारी शाळा घाला म्हणतात, तर तुमचं लक्ष नाही आहे त्या शाळेत. कसं आम्ही लावून द्यायचं शाळेला? धोकादायक झाला आहे. साप, विंचू, किड, आम्ही घरी गेल्यानंतर शाळेचं काय तर झालं तर मुलांचं काय तर झालं तर कोण जबाबदारी घेणार? आणि सरपंचांनी लक्ष द्यावी इकडे ताबडतोब. मानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. अभिनंदन अन्नकर पाटील, मी माझी सरपंच ग्रामपंचायत कोरोची. तर आता मी क्रांतीवीर नगर कोरोची, तर मला ग्रामस्थांनी बोलून घेऊन या अंगणवाडीची जे दुरावस्था झालेली आहे म्हणजे गळती पण चालू आहे दाखवले. आता मी परवाच आमचे जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्यावर चर्चा झाली, त्यांच्या फंडातून 4 अंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी फंड लागलेला आहे आणि 14 ग्रामपंचायतमधून 2 अंगणवाडी दुरुस्तीसाठी फंड लागलेला आहे आणि या फंडातून आम्ही अंगणवाडी ही लवकरात लवकर दुरुस्त करून घेतो. व या अंगणवाडीच्या पाठीमुळे जे घाण झालेले व कचरा वगैरे जायचं, आम्ही 2 दिवसाचे स्वच्छता करून घेऊ, इथं स्वच्छता करतो आणि असं मी आव्हान करतो.